मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आयोजित चक्काजाम आंदोलनाला विविध ठिकाणी हिंसक वळण लागलं. आंदोलक आक्रमक झाल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला, तर काही ठिकाणी वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचे पाहून मराठा समाज आक्रमक झाला आहे. आतापर्यंत निघणाऱ्या शांतीपूर्व मूक मोर्चाच्या जागी आज हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करून मराठा क्रांती मोर्चाने आरक्षण तसेच इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. शहरात 9 ठिकाणी आंदोलन करण्यात येणार होते. पोलिसांनी या 9 ठिकाणांसह सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. शरणापूर चौकात राष्ट्रगीत गाऊन आंदोलनास सुरुवात झाली. येथे कार्यकर्त्यांनी वाहने अडवली. शहराबाहेरील रस्त्यांवर आंदोलन झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. कार्यकर्ते रस्त्यावर येऊन बसले तर काही कार्यकर्ते वाहनांच्या समोर आडवे झोपले. आकाशवाणी चौकात कार्यकर्त्यांनी पेट्रोल टँकवर चढून घोषणाबाजी केली. पंढरपूरच्या ओएसएस चौक आणि जळगाव टी पॉइंटवर आंदोलक आक्रमक झाले होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मराठा समाजातर्फे आज ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये त्यांनी आरक्षणासाठी जे आंदोलन केलेलं आहे त्या अनुषंगाने औरंगाबाद या ठिकाणी हरसुटी पॉईंट येथे काही मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र जमले होते. जमल्यानंतर त्यांना आम्ही आमचा जो फोर्स आहे आमच्या फोर्सचे इन्चार्ज ACP गोवासाहेब त्यानंतर मी स्वतः आणि या स्थली म्हणे असे एकूण 10 अधिकारी आणि एकूण 50 कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तासाठी हजर होते. त्यांना त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रस्ता रोको करायचं नाही आहे. तरी परंतु त्यांनी त्यांच्या मागण्यासाठी ते रस्त्यावर त्यांनी आल्यानंतर त्यांना आम्ही आपला मॉब जो आहे बेकायदेशीर आहे आपण या ठिकाणी
कुठल्या प्रकारचं जमून लोकांची वाहतूक थांबवायची नाही आहे अशा प्रकारची त्यांना विनंती केली. अचानकपणे कुणीतरी एक दगड या ठिकाणी मारलेला आहे पब्लिकमधून आणि तो दगड आमचे पी आय सलीम साहेब यांना मानेवर लागलेला आहे. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी आमचा सौम्य असा लाठी चार्ज करून फोर्स आम्हाला वापरावा लागला आणि त्यानंतर हा मॉब जो आहे निष्पक्ष झालेला आहे. मॉबमधील कुणीही जखमी नाही आहे. आम्ही या ठिकाणी शांततेमध्ये हे आंदोलन हाताळलेलं आहे. पैठण रोड आणि सिडको या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी वाहनांवर दगडफेक केल्याने वाहनांच्या काचा फुटल्या. सकाळी काही काळ आंदोलन शांततेत सुरू होते, तथापि या घटनांमुळे आंदोलनाला गालबोट लागले. मात्र केंब्रिज शाळेजवळ आंदोलकांनी एसटीतील प्रवाशांसाठी चहापोह्यांची व्यवस्था केली होती, हे मात्र विशेष. वाळूस पंढरपूर दौलताबाद टी पॉइंट महानुभाव आश्रम जालना रोडवरील सिडको बसस्थानक आकाशवाणी रामनगर केंब्रिज शाळा जळगाव टी पॉइंट अशा शहरातील आणि शहराबाहेरील विविध ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन झाले. एक मराठा आणि लाख मराठा अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते. चार महिन्यापासून मराठा समाज क्रांती मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर आहे. मराठा समाज हा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या विचाराने प्रेरित झालेला होता. म्हणून खूप दिवस शासनाची वाट बघून मराठा समाजाने खूप मोठा संयम ठेवलेला होता. परंतु गेल्या 4 ते 5 महिन्यापासून क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाज रस्त्यावर आला, अनेक नम्रपणे मूक मोर्चाच्या माध्यमातून समोर आला आणि या माध्यमातून आम्ही शासनाला इशारा देत आहोत की हे आमचं आजचं जे आंदोलन आहे हा शासनाला इशारा आहे. या पुढील आंदोलन अति तीव्र होतील आणि शासनाला कंट्रोल करता येणार नाहीत याची शासनाने दखल घ्यावी आणि आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा. आंदोलनासाठी शहरभर कडक बंदोबस्त करण्यात आला होता. सुमारे 2000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 11 नंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात केली. त्यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी अनेकांना अटक करून व्हॅन आणि एसटी बसमध्ये बसून त्यांची विविध पोलीस ठाण्यात रवानगी केली. आंदोलनात मराठा समाजाचे मान्यवर व्यक्ती सहभागी झाले होते, त्यांनाही या प्रसंगी अटक झाली. 12 नंतर आंदोलनाचा जोर ओसरला. पोलिसांनी प्रमुख नेत्यांना अटक केली होती. कार्यकर्ते पांगण्यास सुरुवात झाली. दुपारी 1:30 नंतर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली होती. मराठा क्रांती मोर्चाने मागच्या 5 ते 6 महिन्यापासून मुख्य मोर्चाचं आयोजन पूर्ण महाराष्ट्रभर केलेलं होतं, परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आजचा चक्का जाम मोर्चा काढण्यात आला. परंतु यानंतरही जर शासनाला जाग आली नाही तर यापेक्षाही तीव्र प्रकारचा आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस आंदोलनकर्ते देताना दिसून येत आहे.